माझी ते नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे आणि मला म्हणजे डेट दिली होती की April 3 ही डेट दिली होती, पण माझी आधीच 18 तारखेला March 18 डिलिव्हरी झालेली आहे. आणि मला म्हणजे इथे डॉक्टर्स आणि अचानक माझं हे म्हणजे पेनचा त्रास झाल्यामुळे अचानक त्यांनी मला खूप काही सपोर्ट केलेला आहे. मावशांनी प्लस सिस्टर्स होत्या तिथे आणि डॉक्टर्स पण होते, त्यांनी खूप काही मदत केलेली आहे. आणि नंतर इथे बेबी रूममध्ये पण मला खूप काही छान म्हणजे हे केलेलं आहे, जेवण वेळच्या वेळेस, नाश्ता वगैरे सगळं. आणि आंघोळीसाठी पण खूप छान सोय आहे इथे, टॉयलेट्स वगैरे खूप छान, स्वच्छता वगैरे खूप आहे, अगदी घरच्यासारखं म्हणजे. मी तर म्हणेल असं की म्हणजे महेश डॉक्टरने आम्हाला, आम्ही जेव्हा फर्स्ट पहिल्या महिन्यापासून ते 9 महिन्यापर्यंत कसं म्हणजे कन्सल्टन्सी वगैरे, परत किती डॉक्टरांनी आम्हाला काय करायचं प्रेग्नन्सीमध्ये, परत नंतर मग आणि शक्यतो ते म्हणालेले की आम्हाला की आम्ही नॉर्मली डिलिव्हरीची बघू वगैरे म्हणून, आणि त्याचप्रमाणे झालं तर मला एकदम म्हणजे असं आनंदच होतो असं. आणि मुलगी म्हणजे मुलगी असो किंवा मुलगा असो, मला त्यांचा एवढा हे फरक नाही, म्हणजे आनंदच आहे. मुलगी आहे चांगली आणि खूप म्हणजे 9 महिने खूप छान आम्हाला त्यांनी हे केलेलं आहे. आणि हॉस्पिटलमध्ये आता इथे ठेवल्यापासून 4 दिवसामध्ये पण मला असं वाटतं म्हणजे चांगलं व्यवस्थित व्यवस्था वगैरे चांगली आहे, सगळं स्वच्छ वगैरे आहे. आणि सगळं ट्रीटमेंट वगैरे दुसरे डॉक्टर पण होते, बाळाचे डॉक्टर होते वगैरे, त्यांनी पण आम्हाला सांगितलं, गाईड केलं प्रत्येक टायमाला वगैरे, काय औषध द्या वगैरे काय, ते पण त्यांनी बरोबर परफेक्ट सांगितलं. तर मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो.